आता आणखी एका बड़ा नेत्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. मागच्या काही काळापासून BRS वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होताना दिसत आहेत. असं असताना आता थेट राजू शेट्टी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. BRS मध्ये पक्षप्रवेशाची ऑफर राजू शेट्टी यांनी नाकारली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलंय. दरम्यान राजू शेट्टी यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय. यासोबतच आमच्या सोबत असणाऱ्या काहींना BRS फोडत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय. BRSने राजू शेट्टी यांच्या आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही BRSने पक्षात येण्याची ऑफर दिली होती, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्याची ऑफर दिली होती. तर या ऑफरवरती पंकजा मुंडे यांनी प्रतिसाद न दिल्यानं आता BRSने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. भारत राष्ट्र समिती पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून के चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरू केल्या. यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आपल्या मंत्रिमंडळासह 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. BRSच्या विस्तारासाठी KCR आणि महाराष्ट्राचा महासोहळा आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर KCR यांनी तुळजाभवानीचंही दर्शन घेतलं. त्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी BRS मध्ये पक्षप्रवेश केलाय.